आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरामध्ये असलेल्या पटेल कंपाउंड मधील 3 मजली जिलानी इमारत कोसळल्याची दुर्घटना सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली। या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 38 जणांचा बळी गेला असून 25 जण जखमी झालेत। दरम्यान काही मृतांचं नाव आणि आडनाव याच्यावरून मृतांच्या आकडेवारीमध्ये बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत तफावत येत होती। बुधवारी सायंकाळी 41 मृतांची माहिती बचाव कार्यासह मनपा प्रशासनाकडून मिळत होती, मात्र पोलीस प्रशासनाने मृतदेहांचा पंचनामा आणि इतर बाबी तपासल्यानंतर या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 38 जण मृत्यू पावलेले आहेत तर 25 जण जखमी झाल्याची माहिती समोर येते। दरम्यान चौथ्या दिवशी गुरुवारी सकाळी 11 वाजता मृतदेहांची शोध मोहीम बचाव पथकाने थांबवली आणि यानंतर NDRF, TDRF, अग्निशामक दल, पोलीस दल, श्वान पथक आणि बचाव पथकातील इतरांनी या इमारतीमधील मृतांना श्रद्धांजली वाहिली। तर या दुर्घटनेमध्ये एका 2.5 वर्षाचा एक मुलगा मुसिफ कुरेशी या मुलाचा मृतदेह अजून मिळाला नसल्याने मुलाचे वडील शब्बीर कुरेशी ही गुरुवारी चौथ्या दिवशी देखील आपल्या मुलाची वाट पाहत इमारतीच्या ढिगाऱ्याजवळ थांबले। तर या दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या मृतांचे नातेवाईक आपल्या आप्तस्वकीयांची आठवण म्हणून या ढिगाऱ्यामध्ये का होईना त्यांना शोध घेण्यासाठी येत होते। दरम्यान या घटनेमध्ये आता 38 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झालेले आहेत। या इमारत दुर्घटनेनंतर खालिद खान हा तब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली गाडला गेला होता। या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्यानंतर मृत्यू अटळ असताना खालिद खान यानं हिंमत खचवली नाही। काही वेळानंतर खालिद शुद्धीवर आला, आपल्याला कोणी मदत करण्यासाठी येईल याची वाट पाहत होता, तेवढ्यात त्याला NDRFच्या जवानांनी हाक मारली आणि त्यांनी सुटकेचा श्वास घेतला। या दरम्यान त्याने अनेक वेळा मोबाईल फोनद्वारे अनेकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो न झाल्याने खालिद खान यांनी एका दुर्घटनेची विदारक अशी घटना आणि वास्तव आपल्या मोबाईलमध्येच कैद केलंय। पाहूयात खालिद खाननं ही एक केलेली व्हिडिओ रेकॉर्डिंग। ये भाई, ये मैं इस इतने तंग एरिया के अंदर फंसा हुआ था, अगर बच गया तो अल्लाह का लाख लाख शुक्र है। मेरी हालत, मैं भी पहले फ्लोर पे था। रात में 3 बजे, 3:15 बजे भयानक हादसा हुआ है। मुझको संभालने का मौका नहीं मिला, बस मैं कैसे भी करके कूद गया बिस्तर से, तो अल्हम्दुलिल्लाह बेड के नीचे मैं अपने आप को शरण में लिया। ये बीम साइड में मेरे आके गिर गई। मेरा पैर 1 घंटा पहले 2 घंटा पहले तकरीबन अंदर दबा हुआ था। मैंने ये गड्ढा बनाया, टूटा हुआ था ये, इसको तोड़कर अंदर मैंने अपने आप को नीचे बिठाया कि कभी बाई चांस बैठे तो मुझको थोड़ा सी और मौका मिल सके। ये मेरा पलंग है, यहाँ तक हो सकता है कि वहाँ के रुक जाएगा तो अपने आप को बचाऊंगा। अगर बच गया तो अल्लाह का लाख लाख शुक्र, नहीं तो अल्लाह हाफिज। मेरे बच्चों, अम्मी को परेशान मत कर, कैसी मुसीबत आ गई, कैसी मुसीबत आ गई, कितने लोग इसमें मर चुके होंगे। आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा।